न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात आणि सगळ्यात पहिल्यांदा बातमी न्यूज 18 लोकमतच्या एका मोठ्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतनं एक बातमी दाखवली, त्याचा पाठपुरावा केला आणि प्रशासनाला आता दखल घेणं भाग पडलंय. दुबार नाशिकमधल्या दुबार मतदारांच्या प्रकरणी थेट पोलिसांकडून दखल घेण्यात आले आणि नाशिक शहरात जे 2 लाख दुहेरी मतदार आहेत, म्हणजे ज्यांची नावं 2 वेळेला मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत, शिवसेनेकडून या संदर्भात काही पुरावे सुद्धा सादर करण्यात आले. या सगळ्या संदर्भात प्रशासनाला आता थेट पोलिसांनीच कारवाई करता पत्र दिलंय. ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी. न्यूज 18 लोकमतनं बातमी लावून धरली, त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि नाशिकमध्ये जे बोगस मतदार किंवा दुहेरी मतदार नोंदवले गेले आहेत, एकच नाव 2-2 वेळेला अनेक ठिकाणी आहे, या सगळ्याची अखेर पोलीस प्रशासनानं दखल घेतली आहे आणि पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात पत्र लिहिलं आहे. ही मतदार नोंदणी होण्यामागे नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचं एक मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे. मात्र या रॅकेटचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर आल्यानं या प्रकरणात काही मोठी नावं समोर येऊ शकतात. याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. जिल्हाधिकारी साहेबांना जे जिल्ह्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी पण असतात आणि हे जे इलेक्टोरल रोल प्रिपेअर करण्याची जबाबदारी जी आहे ते त्यांच्या यंत्रणेवर असते, तर त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की या संदर्भात त्यांनी दखल घ्यावी आणि योग्य ते चौकशी करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये ज्या थर्ड पार्टीकडून काहीतरी चूक झालेला असेल किंवा काहीतरी त्यांना आढळलं की याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार झालेला आहे तर त्यांनी आम्हाला कळवावं, जेणेकरून याच्यामध्ये कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करण्याची करून पुढची कारवाई करण्यात येईल. सर, हे खरं तर दुबार नावं जे आहे हे शोधण्याची जबाबदारी नाशिक पोलिसांची येते की जिल्हा प्रशासनाची येते, निवडणूक आयोगाची? मतदार यादी बनवण्याची जी जबाबदारी आहे ते इलेक्शन कमिशनची आहेत आणि इलेक्शन कमिशनची जी यंत्रणा आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरच्या मार्फतीने होते आणि ते जिल्हाधिकारी साहेबांना तो अधिकार आहे. मात्र इलेक्शनच्या वेळी जे आहे ते बाकी यंत्रणा जसं पोलीस वगैरे आहेत ते सुद्धा ऑन डेप्युटेशन टू इलेक्शन कमिशन जाते आणि तेव्हा तो इलेक्शन प्रोसेसमध्ये सहभागी होते. पण सध्या जे आहे ते मतदार यादी बनवण्याचे काम आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम जे आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरचे आहेत आणि ते जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना हा जबाबदारी सोपवली जाते आणि निर्वाचन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ही कारवाई करणे भाग असते. मेन आहेत की आर्टिकल 324 अंतर्गत जे मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत मतदार यादी बनवण्याची आणि त्याप्रमाणे जे आहेत ते मतदान होण्याची, त्याच्यामध्ये एक प्रमुख राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी याच्यामध्ये तातडीने दखल घ्यावी आणि त्यांना चौकशी करून घ्यावं आणि चौकशीनंतर त्यांना ज्या त्याच्यामध्ये गैरप्रकार आढळला तर आम्हाला कळवावं, जेणेकरून याच्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करता. दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय याबद्दल माहिती दिली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वसंध्येला नाशिक शिवसेनेनं एक मोठा घोळ बाहेर काढलेला आहे. निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्या तयार केल्या त्या मतदार याद्यांमध्येच घोळ असल्याचं शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेनेनं नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये तब्बल 2,87,400 जवळपास इतके मतदार जे आहे ते दुबार असल्याचा दावा केलेला आहे. शिवसेनेनं हा दावा करत असताना जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे. मात्र या दुबार नावांचा घोळ नेमका कसा आहे, कशा प्रकारे ही दुबार नावं नोंदवली गेली आणि याचा परिणाम निवडणुकीवर कसा होणार आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण बघतोय 113 नंबरचा नांदगावचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि यादी क्रमांक 132 आहे, ज्यामध्ये 395 हा मतदार आय डी आहे त्याचा आणि त्याचं नाव आहे गणेश माणिक खरपडे. फोटो जर बघितला तर तो देखील अगदी सेम आहे, हाच मतदार जो आहे तो आता आपण नांदगावमध्ये बघितला. यादी क्रमांक त्याचा 132 आहे, इथे 395 हा त्याचा वोटर आय डी आहे, वोटर क्रमांक आहे, वोटर आय डी इथे दिसतोय आपल्याला दृश्यांमध्ये 6362362 अशा प्रकारचा वोटर आय डी त्याचा नांदगावमध्ये आहे. अस्वलदरा सकोरे असा त्याचा विभाग क्रमांक, या ठिकाणी तो मतदान करणार आहे अस्वल साकोरे नावाच्या गावामध्ये आणि तिथला तो मतदार दाखवण्यात आलेला आहे आणि हाच गणेश खरपडे जो आहे तो
तो पश्चिममध्ये देखील आहे. पश्चिमची यादी देखील मी आता आपल्याला दाखवतो. आता पश्चिमची यादी आपण बघणार आहोत. पश्चिमच्या यादीमध्ये आपण बघतोय विधानसभा मतदारसंघ क्रमांक व नाव 125 विधानसभा क्रमांक आहे आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जो नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. आणि याचा यादी क्रमांक जर बघितला तर एक आहे जो नाशिकच्या गंगापूर गावातला आहे ज्या ठिकाणून मतदार सुरू होतात. विभागाचा क्रमांक व नाव क्रांती चौक गंगापूर हा इथे मतदार दाखवण्यात आला आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय गणेश माणिक खरपडे ज्याचा मतदार यादीतला क्रमांक आहे 72 नाव देखील त्याचं सेम आहे. केवळ इथे त्याचं वय बदलण्यात आलेलं आहे. इथे त्याचं 29 वय दाखवण्यात आलेलं आहे आणि नांदगावमध्ये त्याचं वय 28 आहे. माझ्या हातामध्ये ज्या याद्या आहे ह्या प्राथमिक स्वरूपाच्या काही याद्या आहे. याचा जर बंच बघितला तर हा अशा स्वरूपाच्या साधारणतः 150 ते 200 याद्या ज्या आहे त्या शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे आणि याची दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. जर आपण हे सगळं प्रकरण बघितलं तर अतिशय गंभीर अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. सुरुवातीला त्यांनी 4 ते 5 मतदारसंघांचा अभ्यास करून हे पुरावे प्रशासनाला दिलेले आहे. मात्र राज्यभर अशा प्रकारच्या नोंदी असतील असा दावाही त्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे देखील त्यांना वेळ देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाकडे देखील ही तक्रार जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी या मतदारांनी कुठे कुठे नेमकं मतदान केलं आहे याचा शोध आता प्रशासनाला घ्यायचा आहे. आणि जर प्रशासन या प्रकरणामध्ये शोध घेण्यात यशस्वी झालं तर या प्रकरणामध्ये जे जे व्यक्ती आहे ज्यांचं नाव दुबार झालेलं आहे आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केलेलं आहे अशा सगळ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाला आणि पोलिसांना करावी लागणार आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत महानगर प्रमुख शिवसेनेचे आणि त्यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेऊयात. सुधाकरजी अखेर तुमच्या गोष्टीला न्याय मिळाला आहे. साधारणतः 3 विधानसभा मतदारसंघ आम्ही तपासले त्यामध्ये 2,87,000 दुबार नावं मिळालेली आहे आणि ते कमी करण्याचं जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिलेलं आहे तर निश्चितपणाने ते कमी होतील मला खात्री आहे. हॅलो. बर पण मग आता इथून तुम्हाला काय प्रकारच्या कारवाईची अपेक्षा आहे? ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुका झाल्या 2019 तर मला प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालेलं आहे की ते तपासणी झाली पाहिजे की हा ह्या नावाच्या व्यक्तीने समजा 125 मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्याने 113 विधानसभा मतदारसंघ नांदगावमध्ये केलेला आहे किंवा सटाण्याला केला आहे तर जर दोन ठिकाणी मतदान केलं असेल तर हा निवडणूक आयोगाने दिलेला रिझल्ट तो बदलणार आहे सर. बर सुधाकरजी तुम्ही राहाच आपल्यासोबत. दिलीप दातीर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. दिलीपजी अखेर पोलिसांनी दखल घेतली या सगळ्या प्रकरणाची, तुम्हाला असं वाटतं की यातून चांगली गोष्ट बाहेर येईल? निश्चित दखल घेतली ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु दुर्दैवाने 2019 विधानसभेची निवडणूक मी स्वतःही लढलो. अनेक याद्यांमध्ये घोळ होता तेव्हा मी सुरुवातीला लागलीच. निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत कलेक्टरला सर्व निवेदन दिलं करू बघू असंच चालू होतं. सुदैवाने आता शिवसेनेनं केलं पण ठीक आहे, उशिरा सुटलेलं शहाणपणे. या अगोदर शिवसेना भाजप हे बरोबर होते. 2014 ते 2019 यांची सत्ता होती तेव्हाच एका नाव वाढवले गेलेले, एका आज वाढवले अशातला भाग नाही. पण वाढवले विरोधाचे म्हणून ते बोलताय. मोठं रॅकेट असेल ना म्हणून त्याचा तर शोध घेणं गरजेचं आहे. यात शिक्षक शिक्षण क्षेत्रातले मोठे मोठे नेते असतील जे शिक्षण क्षेत्राचा वापर या सगळ्यालाच गेला पाहिजे. सुधाकरजी त्यांचा थोडासा निर्देश तुमच्याकडे पण आहे होता आणि तिकीट मिळालं नाही म्हणून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला गेला म्हणून दिलीप दातीरच्या आशा आकांक्षा उंचावलेल्या होत्या म्हणून तो मनसेमध्ये गेल्यामुळे आणि आता शिवसेनेला आरोप करण्याचं काय तथ्य दाखवतात आरोप शक्य आरोप नाही हे सत्य आहे. शिवसेना भाजप बडगुजर काय बोलतील. शिवसेना भाजपची 2014 तुम्ही त्या ठिकाणी होते ना शिवसेनेमध्ये तुम्ही काय तुम्ही शिवसेनेमध्ये होते ना मनसेमध्ये तुम्हाला आता दरवाजा दिसला मनसेचा आणि शिवसेनेला काय सांगता तू उशिरा सुटले. मीच कंप्लेंट केली कलेक्टरकडे मीच कंप्लेंट केली आधी तुम्ही बघा तुम्ही कंप्लेंट केली तुम्ही श्रेय घ्या तुमचं
मला श्रेयाचा विषयच नाहीये. मी काय म्हणतोय, मी फक्त एवढं सांगतोय, श्रेय नाही शिवसेना करते त्याचं स्वागतच आहे, पण हे शिवसेनेला उशिरा सुटलेलं शहाणपण, उशिरा सुटलेलं शहाणपण आहे शिवसेनेला. 2014 ते 2019 शिवसेना आणि भाजप ही सुटली. 2019 च्या निवडणुका होई पावेत शिवसेना आणि भाजप एकत्र होती, यांनी दोघांनी युतीत असताना हे नावं टाकलेले. अहो 2022 च्या निवडणुका तुम्ही 2022 च्या निवडणुका 2022 अजून यायचे बाकी आहे. 2014 ते 2019 सांगितलं, 22 चा विषय नाही घेतला मी. 2014 ते 2019 चेक करा ते. ठीक आहे, आता तुम्ही मागे बोलण्यावरती कंट्रोल ठेवा. मी मध्ये मी जे खरं तेच सांगतोय, 2014 ते 2019 शिवसेना भाजप सत्तेमध्ये होते तेव्हाच ते नाव वाढलेले, तेव्हाच ते नाव वाढलेले. दिलीपराव तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, जे शिवसेनेनी दुबार नावं काढले त्याचं तुम्ही स्वागत करण्याच्या ऐवजी आम्हाला सांगतात स्वागत केलं. पण तुम्ही जे म्हणतो ज्यांनी नावं टाकले शिवसेना आणि भाजप 2014 ते 2019 सत्तेत होती यांच्या संगणमताने नावं वाढवलेले आहे, हा आमचा आरोप आहे. 2014 ते 2019 त्यांचा असा आरोप आहे की तुमची सुद्धा सहमती होती ही सगळी नावं वाढली त्यावेळेला. 100% मी विरोध केलाय, मी विरोध केलाय, मनसेने विरोध केलेला आहे. हे सहमती असती ना हे नाव नाही काढले असते सर, आणि दिली जातील स्वतः बरगुजर साहेब या अगोदरही एकदा निवडणूक लढले, आता त्यांना पुन्हा निवडणूक लढायची त्यांचं स्वागतच आहे. पण हे सत्य आहे की 2014 ते 2019 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युतीचं सरकार होतं, त्या काळात ही नाव वाढली आहे. म्हणजे एकानी कोणी नाही वाढवली, या दोघांनी मिळून वाढवलेली. परंतु आम्ही शिवसेनेचं स्वागत करतो की त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. ठीक आहे दिलीपजी, पण मग आता तुम्ही पुन्हा लेखी स्वरूपात तुमचं हे म्हणणं देणार आहात पोलिसांकडे, कारण पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले. आम्हाला पोलिसांपेक्षा कलेक्टरची जबाबदारी आहे, निवडणूक आयोगाची जबाबदारी ही. पोलिसांचं ठीक आहे, पोलीस करताय तर स्वागतच आहे त्यांचं, परंतु ही जबाबदारी निवडणूक आयोग आणि कलेक्टर जिल्हाधिकारी यांची ती जबाबदारी आहे. ठीक आहे, पाहुयात पुढे नेमकं काय होतं ते. पोलिसांनी पत्र तर दिलंय, न्यूज 18 लोकमत हा विषय लावून धरला आणि या पुढेही लावून धरेल, कारण लोकशाही सक्षम आणि बळकट करायची असेल तर एकाच व्यक्तीची दोन दोन नावं आणि दोन वेळेला मतदानाचा अधिकार हे सर्वदा चूक आहे. आपण दोघांनी वेळ दिला आणि न्यूज 18 लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिली याबद्दल धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.